नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे मनपात महापौरपदी चंद्रकांत सोनातो, उपमहापौरपदी कल्याणी आंबळकर यांची झाली बिनविरोध निवड. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने करण्यात आले जाहीर व्याख्यानाचं आयोजन. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने गरीब गरजू मुलांना करण्यात आलं स्वेटर वाटप. देवपुरातील पुजारी अपार्टमेंटला अचानक लागली आग, इमारतीचं झालं मोठं नुकसान. आणि धुळे मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञातांनी केली मोबाईल चोरी. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे मनपाच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी 31 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात भाजपाचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी निवड झाली तर उपमहापौरपदी कल्याणी आंबळकर यांची निवड करण्यात आली. धुळे मनपाच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी दिनांक 31 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. या निवडणुकी प्रक्रियेपासून लोकसंग्रामच्या सोहेमा गोटे, शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील आणि बसपाच्या सुशीला इशी या महिला नगरसेविका दूर होत्या. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महापौरपदाचा उमेदवार सोमंगल चौधरी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार खान सद्दाम हिमतुल्ला खान यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपले अर्ज मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला. यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची तर उपमहापौरपदी कल्याणी आंबळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं. यानंतर चंद्रकांत सोनार आणि कल्याणी आंबळकर यांचा सत्कार केला. शहराच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, तसेच जनतेत राहून शहराचा विकास करू, असं आश्वासन चंद्रकांत सोनार यांनी यावेळी दिलं. यानंतर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अनुभवाच्या माध्यमातून आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जो शब्द त्यांनी मला दिला होता तो शब्द संपूर्ण पाळला आणि जो शब्द ते माझ्याकडनं घेतील तो मी पूर्ण पाळेल. कारण की मला या शहरात राहायचंय. एकदा मी शब्द दिला तो ज्या दिवशी ते सांगतील त्या पद्धतीने मी काम करणार आहे आणि शब्द पाळणार आहे. उद्या 9 वर्षाच्या स्वागतासाठी धुळे शहरामध्ये आरोग्याचे 679 कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी धुळे शहरामध्ये काल नगरपालिकेत एकत्र होऊन स्वच्छता अभियान राबवणार आहे. अनुभवांनी त्या विषयाला एक शब्द दिला, नाव दिलं धूळमुक्त धूळ. येत्या 1 ते 7 तारखेपर्यंत संपूर्ण कर्मचारी एका भागात राहतील. सर्वात प्रथम मी महापौर चंद्रकांत मधुकर सोनार यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे उपमहापौर म्हणून कल्याणी आंबळकर यांचंही मी अभिनंदन करतो. मी आमचे सर्व 50 नगरसेवक यांचंही मी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ही निवडणूक बिनविरोध होती त्यांचंही मी आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीने जे 15 सूत्री कार्यक्रम दिलेले आहेत, निवडणुकीच्या अगोदर जो अजेंडा भारतीय जनता पार्टीने घोषणापत्र दिला होता विकासाचा, त्या घोषणापत्रावर आम्ही ठाम राहू आणि त्या घोषणापत्राच्या 15 च्या 15 सूत्री कार्यक्रम या महापालिकेत आम्ही राबवू. धुळे शहरात सर्वात महत्वाचा जो 4 विषय अगोदर आम्हाला हाताळायचे, पाणी, रस्ते, गडा, पदवी आणि स्वच्छता, या सर्व्या गोष्टींवर उद्यापासूनच सुरुवात होईल. ज्याप्रमाणे माननीय महापौर साहेबांनी आता सांगितलं
का उद्यापासून सर्व स्वच्छता अधिकारी कर्मचारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरतील आणि धुळे शहरातील स्वच्छता धूळमुक्त धुळे करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो का सर्वांचं सहकार्य त्याच्यात लाभावं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांची 92वी पुण्यतिथी होती. या निमित्ताने दिनांक 30 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता भटस्मृती हॉल गल्ली नंबर 4 येथे जाहीर व्याख्यानाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्याते म्हणून पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रामचंद्रजी देखणे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदनलाल मिश्रा होते. याप्रसंगी श्रीपाद नांदेडकर, जयसीताई शाह, डॉक्टर सर्जेराव भांबरे, संजय मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रे सिंधू भरे की मातला कसो आदरे श्रोतयाची आकाशामध्ये घर दाखवले येतात. अस्वस्थता वाटते, पाऊस काही पडत नाही, कुठेतरी वारा वाहतो वाटतो, सगळ्या ढगांना आढळतो आणि धोधो धोधो पाऊस पडतो. मला असं वाटतं श्रोत्यांच्या रूपामध्ये हा मेघ दाखवून आलेला आहे. रसिकत्वाचा वारा वाहतो आहे आणि विचारतत्वाचा चिंपा चिमटणारा पाऊस इथं पडणार आहे. तो तुमच्या रूपामध्ये आणि माझ्या रूपामध्ये दोघांना भिजवणार आहे अशी अनुभूती व्यास या घेतोय. ह्या वाचनालयामध्ये धुळेमध्ये धुळे शहराचे मी पूर्वी आलेलो आहे. धुळे शहराचं नगरचना खूप सुंदर आणि मी 35 वर्ष नगरचनाच्या एका विभागाकडे वरिष्ठ कार्यक्रम म्हणून काम करत असल्यामुळे नगररचना ही संकल्पना कशी असू शकते याचं उत्तम उदाहरण आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळे महानगरच्या वतीने जुने धुळे वडारवाडा येथे महाआरती व गरीब गरजू मुलांना स्वेटर वाटप करण्यात आलं. सध्या शहरात थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहेत, अशातच गरीब वस्त्यांमधील लहान मुलांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने लहान गरीब गरजू मुलांना स्वेटराचं वाटप करण्यात आलं. यावेळी गुलाब माळी, सुनील गोयर, संदीप चौधरी, हरी मुंदडा, समाधान पाटील, शेखर मराठे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या थंडीचा तडाखा खूप वाढल्यामुळे थंडीचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीवर प्रमाण वाढलेलं आहे. या निमित्ताने विश्व हिंदू परिषदकडून सेवा कार्य म्हणून आज जुने धुळे परिसरातील आपला वडारवाडा पांजरेश्वर मंदिराजवळ या ठिकाणी महाआरती आणि स्वेटर वाटपाचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून झाला. उद्देश म्हणजे हाच का लहान मुलांना थंडी वाजू नये, थंडीचा तडाखा बसू नये यासाठी विश्व हिंदूचं हे सेवा कार्य होतं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. या पुढील बातम्या अल्पशः विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत, सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी
साडीज आणि ड्रेसेस। आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडी, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता, डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0252 62 23 89 36। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर वर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता, डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045 66 161। आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर
देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार एक वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. अव तत ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वार करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का वो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. देवपुरातील प्रोफेसर कॉलनीतील पुजाई अपार्टमेंटमधील विजेच्या मीटरला अचानक आग लागल्याने इमारतीचं नुकसान झालं, शिवाय 8 मीटर जळून खाक झाले. देवपुरातील प्रोफेसर कॉलनीतील पुजाई अपार्टमेंटमधील विजेच्या मीटरला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. यात 8 मीटर जळून खाक झाले. या घटनेविषयी योगेश अहिराव यांनी अधिक माहिती दिली. 8:15 इथे बारीक शॉर्ट सर्किट झालं. ते शॉर्ट सर्किटमध्ये आपले 8 मीटर होते. 8 मीटर वगैरे सगळं जळून खाक झालेला आहे. कारण काय होतं? काही काय कारण तसं काही सांगता येणार नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे झालं वगैरे असं काही. MECBवाल्यांना काही काही MECBवाल्यांना केलं होतं, सगळं कंप्लेंट केलेली होती, परंतु ते आले होते सर्व. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे मनपात महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने संदीप बावीसकर याचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. दिनांक 31 डिसेंबर रोजी धुळे मनपात महापौर पदासाठी निवडणूक सुरू होती. या निवडणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने संदीप बावीसकर यांच्या खिशातील मोबाईल चोरून नेला. सॅमसंग J5 मोबाईल असून त्याची किंमत 35,000 रुपये इतकी असल्याची माहिती संदीप बावीसकर यांनी दिली. आज दिनांक 21/12/2018 रोजी धुळे महानगरपालिका महापौर पदाच्या इलेक्शनच्या कालावधीत आमचे जो महापौर माननीय बापूसाहेबांच्या ठिकाणी जो विजय झाला, त्या दरम्यान विजयाच्या या आनंद उत्सवामध्ये मी त्या ठिकाणी त्यांच्या जर
सोबत त्या ठिकाणी त्यांच्या कॅबिनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या प्रीमायसेसला प्रवेश करत असतानाच माझ्याच पॅन्टच्या खालच्या खिशातून सॅमसंग J5 Prime गोल्डन कलरचा मोबाईल हा अज्ञातांनी माझ्या खिशातून गाळ केला व सदर्व हा मोबाईल मी आता नुकताच 1 वर्षापूर्वीच घेतला होता. सदर्व त्याची किंमत 13,000 रुपयापर्यंत आहे. हा मोबाईल माझा त्या ठिकाणी असे या ठिकाणी जे गुन्हेगार वावरतात अशा आनंद उत्सवामध्ये विघ्न घालण्याचं त्यांचं काम असतं अशा या गुन्हेगारांना सर्व जनतेने व सर्व प्रशासकाने याची दखल घेऊन अशा आनंद उत्सवामध्ये जे काही असे जे भामटे फिरतात व जे वस्तू गाळ करण्याचा या ठिकाणी त्यांचा हा ध्येय असतो अशांवरती त्यांचं त्या ठिकाणी त्यांना नियंत्रण आणून व त्यांच्यावर रोख बसवावा व जेणेकरून आज जो माझ्यावर प्रसंग आला आहे असा हा कुठल्याही गोरगरिबावर व कुठल्याही जनतेवर येऊ नये. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे मनपात महापौरपदी चंद्रकांत सोनात, उपमहापौरपदी कल्याणी अंबकर यांची झाली बिनविरोध निवड. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने करण्यात आले जाहीर व्याख्यानाचं आयोजन. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने गरीब गरजू मुलांना करण्यात आलं स्वेटर वाटप. देवपुरातील पुजारी अपार्टमेंटला अचानक लागली आग, इमारतीचं झालं मोठं नुकसान. आणि धुळे मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने केली मोबाईल चोरी. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.